मला सोडा आणि ही गाडी दाबून ठेवा. तिथे म्हणले नाही असं नाही तसं नाही, आम्ही जाऊन देऊ शकत. पुणे असू, नाशिक असू, कुठे असू, महाराष्ट्रात हे असलं कोणी काही करू शकत नाही. रुबाबाची भाषण असं तसं आता तू केली, तुला मी चांगलं उत्तर पण दिलं. जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नव्या व्हिडिओ मध्ये. तर या ब्लॉग मध्ये आता मला ऍक्च्युअली नाशिकला एक काम होतं, त्यासाठी मी जाणार होतो. आणि तितक्यात आदित्यचा पण फोन आला की आपल्याला अजून एक काम आहे तिकडं. सो आता आम्ही सर्वजण निघालेलो आहे, माझं एक पर्सनल काम आहे आणि रेकॉर्डिंगचं, आणि आदित्यचं आहे अजून एक दुसरं काम. सो जे काय ते ब्लॉगमध्ये तुम्हाला पुढं बघायला भेटेल. आता आक्यांची मला घ्यायला येत आहेत. तर चला सुरुवात करूया आपल्या नव्या व्हिडिओला. इकडे आमची मम्मी माई बॅग भरते. कॅमेरा घातला नवीन, किती आके आहे? 2.5 लाख. 2.5 लाख. येडे गिम्बल पण गिम्बल घ्यायचा की माझ्या बलते वायर होमेस फकट पलटे बाय. चला जाऊ जाऊ टाटा फोन करे विचारायला मला. कट कर भाऊ झालं. तुला काही गिम्बल म्हणून ठेवलंय का? ऐक की आता तू ह्याच्यात असे व्हिडिओ काढतोय, ते स्टेबिलाईज कसं होतं? कसं मित्र, आपण जेवढे त्यांना पे केलं ना तर त्यांनी ऑलरेडी स्टेबिलायझर दिलेला आहे. अरे बापरे, गाडी आलेली आहे आपली. काका आहेत? नाही, काका नाहीत. ते काका चेत्रे काका असे थोडी दिसतात. त्यांचे काका नाहीत, ते जे काका आहेत माझे काका आहेत. अच्छा, तुझे काका. माझी गाडी होती ती क्रेटा. काय होती ती यार? अरे पण तो काका बोलला. त्यांचे काका कसे दिसतात मला माहिती ना. जाऊ द्या भांडण करू नका. कशावरनं मारू? ह्याच्यावर नका. मग कशा नाही मारू. आके गाडी गेलं 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 सोड. आदित्य ते ना काढायला. आदित्य आदित्य तू काढ. कुठे गेलं गेलं पुढे बघ. हळू हळू गेले गे. आई शप्पा, हे तिथे भाव तो. ते बघ बोटं ने काढ ना आदित्य. घालला का थोडस? हे आके ते काढ बर का, ते जाया करतो पुढे. ऐक ना, आपण तो काढ. ऐक, माझ्या गाडीमध्ये जाळे झालेत पुढं. अंडी घालतात बरं कधी. जबरदस्त बघा किती व्लॉग्स आज चालू झालेले आहेत. आणि इकडे प्लॅन केलाय त्यामुळे झालेले आहेत. थँक्यू भावा. हो थँक्यू सो मच. खूप दिवसानंतर आमची ट्रिप होती त्यामुळे माझा व्लॉग पण होतोय. आदित्य तर मनापासून आभारी आहे मी की मला 2 दिवस हा घेऊन चाललाय कुठ तरी. माझ्या घरच्यांनी सोडल्या जेव्हा माहिती. माझ्या घरच्यांनी ह्यावेळेस आपली गाडी का? या या आपली गाडी आलेली. पहा माझ्या गाडीत पुढी दिली माहिती का? अच्छा अच्छा, नको नको मला घाबरा लागलाय. याला म्हणलं मम्मीने पुढी दिली मला. अरे अरे आम्हाला किस्सा सांगायला लागलं. इकड मोहितने पण आलेले सर्वजण. तर आता मी इथं गॉगल लावून बसलोय कारण आमच्या मध्ये एकाला डोळ्याची साथ आलेली आहे त्यामुळे मी आधीच प्रोटेक्शन लावून ठेवलेलं आहे. आकेला ऑलरेडी डोळे येऊन गेलेले आहेत त्यामुळे बिना डोळ्याचा बसलाय तो, बिना गॉगलचा बसलाय. आणि इकडे बाक सगळी जण आली. नाही दुसऱ्या गाडीत झाल्यापासून पाहुणे असले बरी डोकली होती. आजीचा ब्लॉग बघितला असेल तर तिथे मस्तपैकी सगळ्यांना नाश्ता बिस्ता करतो. नंतर आम्ही गाडीतले मेंबर एक्सचेंज करतो आके आम्ही. आणि हा असेल आणि हा असं आम्ही चौकत जाणार. तर इथं आम्हाला खूप वेळ झालेला आहे आणि आता सगळ्यांचं खाऊन पिऊन झाले तरी थांबले. जिथं बघा मागं दिसत असतात आदित्यची गाडी आणि इकडे दिसतात का ही तिकडे थांबल्यात. गप्प मारत मी गाडी वळून थांबले. आता येई ना का झालं ती कळ ना गेले. मला 6:30 वाजलेत. मला तिथं जाऊन रेकॉर्डिंगला जायचं. 7:00 टायमिंग आहे. काय मला सुधर ना तर काय जरा सिरियसली घेत नाहीत मला. आकेला चल म्हणतोय तरी काय यांचं तिकडं वेगळा ब्लॉग चालू आहे. पण लिटरली खरं सांगतो मित्रांनो, खूप दिवसानंतर आम्ही सगळेजण सोबत बाहेर निघालोय फिरायला. आणि लिटरली असं फील होतं आता आदित्य सोबत आमच्या वहिनी आहेत, नेहा वहिनी वगैरे सगळेजण आहेत. सो एक काइंड ऑफ म्हणतात ना फॅमिली ट्रिप वाटायला लागली ना फुल. आता आम्ही जेवण बिवून झालो. जेवण झाल्यानंतर बाहेर फोटो वगैरे काढले म्हणजे लय मजा येते. लय मजा बॅक कर विचारू नका. सो मित्रांनो, आता जस्ट तुम्ही एक फुटेज बघितलं असेल तर विषय असा झाला होता की आम्ही पुण्यातून नाशिकला येत होतो आणि रेग्युलर येताना कधी असे प्रॉब्लेम होत नाहीत. आता ऍक्च्युली माझ्या गाडीच्या पुढे गाडी लागली होती
पंधरा मिनिटं ती गाडी उभी आहे, त्या गाडीच्या मागे मी उभा टोल देण्यासाठी. आणि त्या गाडीचा काहीतरी प्रॉब्लेम होता, त्याचा फास्टॅग दुसऱ्या गाडीचा होतं, गाडी दुसरी होती, नंबर मॅच होत नव्हता काय समजा. मी त्यांना उतरून म्हणलं की माझी गाडी पुढे जाऊ द्या, माझ्याकडे माझा फास्टॅग आहे, माझे पैसे त्यामध्ये मला सोडा आणि ही गाडी दाबून ठेवा. तिथे म्हणले नाही असं नाही तसं नाही, नाही जाऊन देऊ शकत, असं नाही करू शकत, तसं नाही करू शकत. ते म्हणले जर एखाद्याची गाडी चोरीची असली तर, माझं एकच म्हणणं आहे गाडी जर चोरीची असली तर तो फास्टॅग कशाला लावल, तो कॅश पैसे देऊन जाऊ शकतो ना. आणि कॅश पैसे घेतल्यानंतर तुम्ही त्याला विचारता का रे बाबा गाडी चोरीची आहे का. उगाच काही कारण द्यायचे म्हणून कारण देतात. टोल ना किंवा जबरदस्त रुबाब चालतो. एक जण होता तिथं मस्त पैकी धष्ट पुष्ट बॉडी वगैरे, नाही का, त्याला वाटलं की कुछ भी कर सकते. माझं त्या मित्राला एकच सांगणं आहे, दादा पुणे असू, नाशिक असू, कुठे असू, महाराष्ट्रात हे असलं कोणी काही करू शकत नाही. रुबाबाची भाषा ना असं तसं. आता तू केली, तुला मी चांगलं उत्तर पण दिलं, कॅमेरा बंद झाल्यावर पण चांगलं उत्तर दिलं. फक्त ह्याच्या पुढे माझ्या तुम्हाला सगळ्यांना एकच सांगणं, टोल नाक्यावाले जेवढे पण मित्र बघते ते गाडी, कुठल्याही माणसाला त्रास देऊ नका. कुठलाही माणूस अचूद्या नाही, आणि तो बाहेरनं आलाय आणि तुमच्या सिटीमध्ये एंटर करतोय म्हणून तुम्ही रुबाब दाखवताल, हे करताल, सहन करून घेतलं जाणार आहे. आणि पुणे पुणेकरण सहन शक्तीच नाही, उगाच येणार रुबाब करायचंच नाही. आणि मी त्यांना हे पण म्हणतोय की अर्धा थांबवली नियमाने तर मला फुकटच सोडायला पाहिजे. आता तुम्ही तरी मी त्या गाडीचे पैसे भरले, ती गाडी पुढे पाठवली, मग माझी गाडी फास्टॅग काढून काढली. नंतर न तुरुबाब म्हणतोय नाही काढत, काढायचं काढ नाही तर तुझं रिवर्स घेऊन जा, थांबू बा इथं असं तसं. हे साफसाफ चुकीचं आहे, सगळ्यांनी लक्षात ठेवा. असले फालतूपण आहे ना, टोल नाकेवाले करत असतील ना, डायरेक्ट तिथलं टोल इन्चार्ज पण नव्हतं रे तिथं, एवढा मोठा विषय झाला. इन्चार्ज काय करतोय तिकडं आणि हा थांबलाय, कोण आहे तू, आम्ही इथलं. हे एकदम चुकीचा विषय झाला म्हणून मला वाटलं की हे सगळ्यांसमोर आणावं. व्हिडिओ काढला, आता डायरेक्ट युट्यूबला तुमच्या समोर आणलेला आहे. तुमचं मत काय आहे, 100% तुम्ही ह्याच्या खाली सांगा. मला फक्त हे सांगायचं होतं की टोल नाका असा विषय होतो, तुम्ही तुमचं मत सांगायच्या खाली. तर मित्रांनो, जसं की तुम्ही बघितलं आत्ता आमच्यासोबत असं किस्सा झालेला की आमच्या गाडीच्या पुढे एक गाडी होती आणि तो गाडी जवळपास आम्ही अर्थात झालं थांबलो होतो, हॉर्न मारत होतो, तो गाडी साईडला घेत नव्हता. आम्ही जाऊन चेक केलं तर त्या समोरच्या माणसाकडे दुसऱ्या गाडीचा फास्टॅग होता आणि त्यामुळे त्याची गाडी थांबवली होती त्यांनी. आम्ही त्यांना म्हणलं गाडी त्यांची साईडला घ्या, त्याला मी सांगितलं आता रुसा नाही नाही ते जरा तू ह्याच्यात सांगितलं राग आपल्याला नीट सांगतो. त्यांना म्हटलं गाडी साईडला घ्या, साईडला जागा पण होती बरं का आणि आमची गाडी जाऊ दे फक्त. नाही नाही त्यांनी जिरू बाबाची भाषा वापरायला चालू केली, नाही नाही तुम्ही इथं नाही थांबायचं, रिवर्सनी गाडी घ्या नाही तर राहू दे तुमची गाडी, असं तसं हे त्यांचं बोलणं. मग त्यावर आकाश पण जरा पेटला त्यांना, त्यांना बोलायला लागला. मग लिटरली आम्ही जी समोरची गाडी होती त्याचे पैसे आम्हीच दिले आणि आमच्या गाडीचे पण आम्हीच दिले आणि माझी गाडी तिथं थांबवली आम्ही तिथं टोलला. आणि मग निवांत आम्ही त्यांच्या बरोबर गप्पा मारत बसलो. गप्पा म्हणजे त्याच की बाबा असं काय तसं काय, आकेच्या व्हिडिओ मध्ये बघितलं असेल तुम्ही आता मे बी बघाल. त्या गप्पा आम्ही मारले त्यांच्यासोबत, त्यांना विचारलं तुमचा इन्चार्ज कुठे, मॅनेजर कुठे, काहीच सांगायला तयार नाही. त्यांचा रुबाब एवढा होता आणि ज्यावेळी आम्ही कॅमेरा काढला त्यांना सांगितलं थांबा तुम्हाला, म्हणजे कॅमेरा जवळ त्यांनी बघितला, त्यांची बोलायची भाषा बदलली, एकदम नम्रपणे बोलायला लागले हे ते. आणि तितक्यात एक जण कोणतरी आलं बारका पोरगा, त्यांनी सांगितलं अहो त्यांचा असं असं दादा वेदा हे ते, त्यांनी ओळखलं. सो त्यांची अजून जरा हे झाली, पाकपूक झाली. मग ते आम्हाला कन्व्हिन्स करा, जाऊ देना जाऊ देना जाऊ देना. सो नियमाप्रमाणे आम्हाला टोल नव्हता द्यायचा, बट आकाश आमचा लय पेटला होता. त्यांनी दोन्ही एक गाडी सोडून दोन गाड्यांचे टोल देऊन टाकलेले. तर असा एकंदर आमचा किस्सा घडला होता तुमच्यासोबत घडला. तर जय महाराष्ट्र, जय मनसे, संपला विषय. तर जसं की तुम्ही पाहिलं, आम्ही गेलो होतो सॉंगच्या रेकॉर्डिंगला आपल्या दुसऱ्या, रेकॉर्डिंग वगैरे झालं आणि आम्हाला खूप लेट झाले. आदित्यच्या फोनवर फोन यायला लागले, आदित्य आता पिसाळला आहे हलके भावात, खूप खतरनाक आहे. रोड पण खूप खतरनाक आहे आणि आपल्या एवढा फोन आले, तेवढे फोन आले आहेत, आम्ही फोन नाही उचलले. तर आता जवळपास किती 15 मिनिटं आहेत अजून जायला आम्हाला, तिथं जाऊन आता सगळेजण थांबलेली आमची वाट बघत. वाशिवाय खाणारे नाही मी नाही भाई डायरेक्ट आवे काय संबंध आहे डायरेक्ट सांगणार आहे भाई. आखे तिथं कंटेंट काढत बसतो टोल नाके, ठीक आहे ना, एक तास सांगेल की व्हिडिओ काढणार, व्हिडिओ काढा काही संबंध नाही. नाही जाऊ, मी आधी त्याला बोललो होतो, आधीच भाई म्हणलं होतं मी गाडी घेतो म्हणलं सेपरेट नाही का, मला काम आहे असं असं. त्याचं काय म्हणणं भाऊच आदित्याचं, नाही नाही एक्स्ट्रा कशा कशा घेतो, एकच गाडीत जाऊ आणि एक काम करू, आधी आपण ठिकाणाला पोहोचू मग तिथून या इकडं. आता त्याच्या म्हणण्यानुसार ठिकाणाला पोहोचून इकडे आलो 11 वाजले असते आपल्याला, हे तर काय मला. तर आता तिकडे सगळेजण थांबले आहेत, अस्मिता पण आलेली आहे, एकजण आलेले आहेत आणि एकाचा बड्डे पण आहे आमच्या मध्ये, कोणाचा बड्डे तिथे गेलो कळण आता.
हॅपी बर्थडे. आणि लय घाण बर्थडे झालेला इथं. The next day. तर आताच मी जस्ट उठलेलो आहे, दुपारचे 1 वाजलेले आहेत. काल रात्री आम्ही खूप नाचलो, नंतर खूप दमलो, त्यानंतर स्विमिंग पूल मध्ये गेलो, बरेच आम्हाला रात्री झोपायला, नंतर गप्पा वगैरे रांगले. जवळपास 5 वाजले आणि आता त्या मुले उठले, माझे डोळे पण तुम्ही बघू शकता खूप सुजलेत. आणि आता काय माहित काय आहे, बाहेर जरा नाश्ता वगैरे करायचा आहे अँड देन बघू पुढचं काय. तुम्हाला व्ह्यू पण दाखवू, तिथला लय भारी व्ह्यू आहे. असं म्हणजे रूमच्या बाहेर निघालं की डायरेक्ट तुम्हाला तळच बघायला भेटणार. थांबा दाखवत. तर असं एकंदरीत हा इथला व्ह्यू आहे. इकडे मस्त पैकी तळ आहे समोर. सोन्याचा झुमका, दिस इज द तळ. आणि आपल्याला कॉपीराइट नाव पडावं कारण इकडे महागान लावले. चांगलं तळ आहे. इकडं आमची सगळी वर गँग बसली आहेत. आदित्य बदित दिसतं का तुम्हाला? फटी तुम्हाला आदित्य दाखव. नाश्ता वगैरे करायचा आम्हाला. तर आईला लय घाम आला रे. लय सायकल व्हेकल खेळले आता आम्ही. आणि आता तो मेन कार्यक्रम त्यासाठी तर आलोय, तिथं चाललेलो आहे. बराच असा पाऊस चालू आहे तो सारखाच. आणि आकाश तुझं काय म्हणणं या गोष्टीवर यार? ते लाल बराच पाऊस नाही उगाच काय भेट असतो मित्र खोटव. हे बघा एवढं एवढं इकडं अख्खं एवढं तळ भरलंय मागून, तुला पाऊस दिसत ना वगैरे. अरे दस्से अजून पण पाऊस चालू बघा माझं भिजतंय. सो मित्रांनो, आम्ही जस्ट नाशिक मध्ये, तर मला अजून एक गोष्ट सांगायची की संध्याकाळी सांगू. संध्याकाळपर्यंत आपला ब्लॉग चालू राहिला तर सांगाल, नाहीतर नाही. आणि लवकरच आता आपल्या चॅनलवर दुसरं सॉंग येणार आहे जगदंबा प्रोडक्शनला. तर त्याची रेकॉर्डिंग साठी आलो होतो मी. रेकॉर्डिंग झालेली, आता लवकरच फायनल ट्रॅक येईल आणि शूट पण लावणार आहे. गाणं गेस करा की कोण करतंय. गेस करा. मला वाटतं पहिल्यांदा ना. पहिल्यांदा पहिल्यांदाच कोणतरी आपल्या गाण्यामध्ये पहिल्यांदाच असं काहीतरी होणार. सगळंच पहिल्यांदा होते. तर त्यामुळं पहिल्यांदा बघूयात आता कसा आमचा प्रयत्न जाणार आहे पहिल्यांदा. सो इकडे वर चाल झाले तर आता व्लॉग एंड बंद करतो मी तात्पुरता. वर जाऊन चालू करतो. काय म्हणता? काहीच म्हणत नाही का मित्रांनो? हा व्लॉग खूप मोठा झाला होता, त्यामुळे मी याला 2 पार्टमध्ये टाकत आहे. हा पहिला पार्ट होता आणि दुसरा पार्ट तर ह्यापेक्षा पण इंटरेस्टिंग असणार आहे आणि खूप मजेदार असणार आहे. जसं की तुम्हाला मी काही फुटेज दाखवते त्यावरून तुम्हाला अंदाज येत असेल. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चॅनलला कोणी अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि 1 ते 2 दिवसात लगेच पुढचा पार्ट मी अपलोड करणार आहे. सो स्टे ट्यून्ड.